हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल माय सिंपल रेसिपीज। तर आज आपण नवीन आणि वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग बघूयात। इथे मी बाउलमध्ये 300 ग्रॅम मैदा घेतले आहे, म्हणजेच 1 3/4 कप आपल्याला हे मैदा घ्यायचा आहे। आता त्यामध्ये 4 चमचे साखर घालूयात। दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालूयात। 4 चमचे तेल, तुम्ही तेलाऐवजी बटरही घालू शकता। 1/2 teaspoon व्हॅनिला इसेन्स, 1/4 cup कंडेन्स्ड मिल्क घालूयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर मीठ घालूयात। त्यामध्ये 1/4 cup दूध घालूयात आणि थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे। आता हे 10 मिनिट आपण झाकून ठेवूयात। तर 10 मिनिट झालेले आहेत। आता हे पीठ आपण परत एकदा व्यवस्थित मळून घेऊयात। आता हे मळलेलं पीठ 2 इक्वल साईजमध्ये डिवाइड करून घेऊया। एक पिठाचा गोळा आपण बाजूला ठेवूयात आणि ह्या पिठाच्या गोळ्यामध्ये 1/4 cup कोको पावडर टाकून व्यवस्थित मळून घेऊया। तर इथे हे कोको पावडर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे दोन्ही गोळे 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया। तर इथे मी एक प्लास्टिक बॅग घेतली आहे, त्यामध्ये एखादा पिठाचा गोळा ठेवूयात आणि हे सर्व बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। तर यासाठी आपल्याला 2 बॅग्स लागणार आहेत आणि दोन्हीही एका साईजचे असायला पाहिजे। प्लास्टिक बॅगमध्ये सगळीकडे अशा प्रकारे लाटून आपण पसरवून घेऊया। तर इथे हे पीठ लाटून झालेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया। आता दुसऱ्या प्लास्टिक बॅगमध्ये कोको पावडर टाकलेलं पिठाचा गोळा ठेवूयात आणि हेही त्याचप्रमाणे लाटून घेऊयात। तर इथे हे लाटून झालेलं आहे। आता यावरचं प्लास्टिक आपण कातरून काढूयात।
त्याच्यावरती दुसरा जो आपण लाटलेलं पीठ होतं ते टाकूयात. आता याचे आपण रोल बनवून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने त्याचे रोल बनवून घ्यायचं आहे. तर इथे हे रोल बनवून झालेलं आहे. आता हे रोल आपण 5 ते 6 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवूयात. तर इथे हे रोल 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवून झालेलं आहे. आता हे रोल आपण बारीक स्लाइसमध्ये कट करून घेऊयात. आता हे काप आपण गरम तेलामध्ये टाकून तळून घेऊयात. हे काप लो फ्लेमवरती फक्त 1 मिनिटासाठी तळून घेऊयात. इथे हे काप छान तळून झालेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे हे नवीन रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.